नमस्कार, मी अनुराधा सुनील गोगटे, हटके म्युझिक ग्रुपची एक सदस्य. ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी आम्ही डेलिकेट ड्युएट्स हा एक प्रोग्राम केला. व्यक्त अव्यक्त हळुवार प्रेमाची अवीट गोडीची सर्व गाणी होती. आणि त्यानंतर काही महिन्यांच्या ह्या विश्रांतीनंतर आयोजकांनी म्हणजे शिरीष सरांनी सांगितलं की यावेळेस आपल्याला लावण्यांचा प्रोग्राम करायचा आहे. मनात जरा शंका आली, कारण लावणी म्हटलं की घुंगरू घातलेले थिरकणारे पाय आणि जोरकस ढोलकी यांची जुगलबंदी आणि शृंगार रस, प्रत्येक गाण्यात शृंगार रस हा आहे आणि तो जोरकसपणे मांडलेला आहे, त्यामुळे वैविध्य किती सैणार असं वाटलं. कारण कोणताही प्रोग्राम म्हटला तर 10-12 गाणी तरी हवीतच, आणि मग हे कसं व्हावं असं वाटलं. बरं, त्यातून आमच्या ग्रुपमध्ये केवळ व्होकल म्हणजे केवळ गायक असं नाही आहे, तर वादक पण आहेत, आणि जे अतिशय सुंदर गाणी त्यांच्या वाद्यांवर वाजवतात. सॅक्सोफोन आहे, पियानिका आहे, हार्मोनिका आहे, बासरी आहे, हार्मोनियम आहे, एवढंच काय कहर म्हणजे शीळ म्हणजे शिटी पण आहे. तर असं वाटलं की हा प्रोग्राम कसा होणार, म्हणजे प्रत्येकजण आपल्यातलं अत्युत्तम देण्यासाठी उत्सुक असतो. तर आमचे मार्गदर्शक निखिल महामुनी सर, भक्कम पाठिंबा देणारे शिरीष सर, आमच्यातलं अत्युत्तम काढून घेण्यासाठी ते पण अतिशय प्रयत्नशील असतात, त्यामुळे तसे आम्ही बिंदास्त होतो. सर जेव्हा सांगतात की प्रोग्राम आपण हा करणार आहोत, तर मला खात्री असते की ऑलरेडी त्यांनी हा प्रोग्राम बघितलेला आहे, डोळ्यांनी ऐकलेला आहे, आणि मगच ते आमच्यासमोर हा प्रस्ताव मांडतात. तर आम्ही हो म्हटलं, सगळ्यांनी उडी मारली त्याच्यात. जे वाटलं होतं की कितीसं वैविध्य मिळणार, तर तसं काही नव्हतं, भरपूर वैविध्य आहे. आपल्याला काय होतं ना, पंढरपेशा लोकांना जनरली लावणी म्हटलं की जे सिनेमामध्ये आपण बघतो त्यामध्ये ते एक स्टेज असतं, स्टेजसमोर अनेक दर्शक बसलेले असतात, आणि मग एक ती नर्तकी किंवा नटी असते, तिच्या 5-6 सख्या असतात, ढोलकीवाला असतो, मावशी असते, नाचा असतो, आणि तो प्रोग्राम सुरू असतो, आणि शृंगार रस असतो. आपल्याला शृंगार रस आवडतच नाही का, असं काही नाही, आवडतो. पण स्त्री पुरुष किंवा नवरा बायको, प्रियकर प्रियकर प्रेयसी ह्याच्यातला आवडतो. पण यामध्ये काय होतं की ती नर्तकी जी असते ती सगळ्या दर्शकांना उद्देशून तो शृंगार रस असतो, आणि त्यामुळे ऐकायला किंवा म्हणायला पण, गाणं म्हणायला पण थोडासा आपल्याला संकोच वाटतो. आणि ह्या सगळ्यामुळे काय होतं की लावणीतला जो गेय प्रकार आहे, जो गायनाचा प्रकार आहे, त्यातला रस आपण त्यात कमी रस घेतो. पण तेच तर आमचं ह्या लावण्यांच्या प्रोग्रामचं हे होतं की लावणी एक सांगीतिक अभिव्यक्ती, की जे काही आतापर्यंतच्या संगीतकारांनी त्यामध्ये अत्युत्तम केलं आहे, सुंदर केलं आहे, ते लोकांसमोर आणणे, त्यातला शृंगार रस किंवा बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या बाजूला ठेवून थोडंसं गायनाकडे, त्याच्या चालीकडे, त्यातल्या वैविध्याकडे बघायचं, त्यासाठी हा प्रोग्राम ठरवला गेला. लावणीचं वेगळेपण कशात आहे, तर तो ग्रामीण बाज, तो ठसका, तो लहेजा आणि श्वासाची कसरत करायला लावणारा ठेका, तर हे सगळं बांधीव असणं म्हणजे खूपच छान एक गोष्ट आहे. आणि जेव्हा ह्यात उतरलो तेव्हा कळालं की काय अफाट काम ह्या संगीतकारांनी करून ठेवलेलं आहे. प्रोग्राम आत्ताचा जो आहे तो अतिशय सुंदर झालेला आहे, सुरेख श्रवणीय झालेला आहे. मला जास्त कमाल वाटते ती ही सर्व गाणी वाद्यांवर वाजवणाऱ्या कलाकारांची. जो लहेजा आणणं, जो ठसका आणणं, जो ठेका आपल्या गाण्यातनं गाऊन आणणं पण कठीण आहे, ते ह्या लोकांनी वाद्यांवर वाजवलं आणि इतकं सुरेख वाजवलं आहे की ऐकताना असं वाटतं की शब्द आपल्या कानात जणू काही घुमतात. तर प्रोग्राम खूप छान झालेला आहे, आणि हा प्रोग्राम म्हणजे ह्या सर्व संगीतकारांना आमची सलामी आहे, आमचा नमस्कार आहे, आमचा दंडवत आहे. तुम्ही सर्वजण हा प्रोग्राम नक्की बघा, अतिशय श्रवणीय छान प्रोग्राम झाला आहे, एक संध्याकाळ अतिशय उत्तम जाणार आहे याची मी खात्री देते.